नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. बातमी आहे पालघरची. पालघर जिल्ह्यातील वाडा, पालघर, वसई, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील आदिवासी गावपाड्यात सुमारे 4,276 बालके कुपोषित आहे. त्यापैकी 655 बालके अतितीव्र कुपोषित असल्याचं एका आकडेवारीतून स्पष्ट झालंय. वाडा तालुक्यात 410, विक्रमगड 308, जव्हार 342, मोखाडा 229, डहाणू 649, पालघर 616, वसई 389, तलासरी 248 अशा एकूण 3,181 अंगणवाड्या आहेत. यात जुलै 2017 अखेरच्या ग्राम बाल विकास केंद्राच्या अहवालात वाडा 101, विक्रमगड 128, जव्हार 141, मोखाडा 41, तलासरी 18, डहाणू 156, पालघर 38 आणि वसईत 32 बालके तीव्र कुपोषित बालके असल्याचं नमूद करण्यात आलंय. मध्यम या कुपोषित बालकांच्या श्रेणीत वाडा 525, विक्रमगड 738, जव्हार 847, मोखाडा 264, तलासरी 328, डहाणू 384, पालघर 318 आणि वसई 154 याप्रमाणे जिल्ह्यात एकूण 3,621 मध्यम कुपोषित बालके आहे. तीव्र कुपोषित आणि मध्यम कुपोषित बालकांची पालघर जिल्ह्यातील एकूण संख्या 4,276 इतकी आहे. अंगणवाडी सेविकांनी 11 सप्टेंबर पासून मानधनवाढीसाठी पुकारलेल्या संपकाळात 15 बालमृत्यू झाले. या दरम्यान अंगणवाडी केंद्रातील बालकांना सकस आहार न मिळाल्याने पालघरमध्ये 11 ते 24 सप्टेंबर या कालावधीत 0 ते 1 वयोगटातील 10 कुपोषितांचा तर 1 ते 6 या वयोगटातील 5 कुपोषित बालकांचा मृत्यू झालाय. एप्रिल 2017 ते ऑगस्ट 2017 अखेरपर्यंत डहाणू तालुक्यात 54, जव्हार 44, विक्रमगड 19, मोखाडा 11, पालघर 32, तलासरी 16, वाडा 13, वसई 15 याप्रमाणे जिल्ह्याभरात एकूण 204 कुपोषित बालके भूकबळी, विविध प्रकारच्या आजारांनी दगावली. यावरून जिल्ह्यात आदिवासी बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना अथवा यंत्रणा किती कुचकामी आहेत हे स्पष्ट झालंय. बातमी आहे औरंगाबादची. औरंगाबाद जिल्ह्यातही कुपोषणाचे प्रमाण वाढलंय. औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 17,000 बालके कुपोषित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंगणवाड्यामध्ये येणारी बालके सुदृढ राहावी यासाठी त्यांना पोषक आहार दिला जातो. मात्र वर्षानुवर्ष दिला जाणारा पोषण आहार हा खराच पौष्टिक आहे का? मुलांना त्यातून जीवनसत्वे मिळतात का? हा प्रश्न कुपोषित बालकांच्या आकडेवारीवरून उपस्थित झालाय. जिल्ह्यात 14 एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत 3,425 अंगणवाड्या कार्यरत आहे. या अंगणवाड्यांमध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील 2,28,107 बालकांना पोषण आहार आणि पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले जातात. यापैकी एप्रिलमध्ये 2,19,506 बालकांचे वजन घेण्यात आले तेव्हा 2,02,282 बालके सर्वसाधारण श्रेणीमध्ये असल्याचे दिसून आले. ही आकडेवारी समाधानकारक असली तरी दुसरी बाजू मात्र तेवढीच धक्कादायक आहे. मध्यम कमी वजनांची 13,950 आणि तीव्र कमी वजनांची 3,144 बालके आढळली आहे. मध्यम आणि तीव्र कमी वजन या दोन्ही प्रकारातील बालके ही कुपोषित समजली जातात. मागील मे महिन्यापासून कुपोषित बालकांची संख्या साधारणपणे 17,000 जवळपास स्थिर असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुपोषण मुक्तीसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्यातून पोषण आहार आणि आरोग्य सुविधांच्या अनेक योजना राबवल्या जात असतानाही जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण कमी होत नाहीये. यंदा उन्हाची तीव्र अधिक आहे. उन्हाळ्यात बालकांचा आहार कमी होतो. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. विहिरींनी तळ गाठलाय. अनेक ठिकाणचे हातपंप कोरडे पडले आहे. सध्या टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. त्या पाण्यात ब्लीचिंग पावडर टाकली जाते की नाही हे पडताळून पाहणारी यंत्रणा नाही. अनेक ठिकाणी मिळेल त्या पाण्यावर तहान भागवणाऱ्या कुटुंबांची संख्या मोठी आहे. दूषित पाण्यामुळे बालकांना कॉलरा, गॅस्ट्रो, कावीळ अतिसारख्या रोगांचा सामना करावा लागतोय. अंगणवाड्यामार्फत संदर्भ सेवा दिल्या जातात पण अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार घेण्यासाठी कुटुंबाकडे वेळ नसतो. परिणामी या दिवसात वजन कमी होण्याचे प्रमाण जास्त असते
असे उत्तर पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी सेविकाकडून दिले जाते. कुपोषण काही थांबले नाही, थांबणार नाही, थांबेल असे वाटतही नाही. कुपोषणाने दररोज किती बालके शेवटचे आचके देतात याची निश्चित आकडेवारीही नाही. पालघर जिल्ह्यात सरकारच्या योजनांची अंमलबजावणी होत नाहीये, त्यामुळे कुपोषणाचे बळी जातातच आहे. हे मात्र खरं, पण आई होणं हे स्त्रीला मिळालं एक वरदानच आहे. आई होणं सोपं असतं, पण आई पण येणं अवघड असतं. खरं तर मुलं खात नसेल तर त्यात त्यांचा दोष नाही. जन्मांतर अवघ्या अर्ध्या तासात आईचं दूध प्यायला शिकलेलं बाळ वयाच्या 6 महिने तरी अन्नाचा घास का खात नाही याचा पालकांनी विचार करायला हवा. आपण आपल्या मुलांवर जन्मापासून अनेक संस्कार करतो, आता त्यांच्यावर अन्नसेवनाचे संस्कारही करायचे आहेत. हे त्यांचे नीट पोषण आपली जबाबदारी आहे. आपण सर्वांनी याचे भान ठेवले तर तुमच्या आमच्या मुलांचे कुपोषण नक्की थांबेल. आत्ता वेळ झाली इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.